2016 मध्ये आम्ही 4-3 महिन्यांदरम्यान मुख्यमंत्र्यांना अहवालाची कॉपी पाठवली होती आणि त्यांनी 5 मेला आम्हाला निमंत्रित केलं होतं. दुष्काळग्रस्त जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची जी आढावा बैठक होणार होती त्या बैठकीसमोर या अहवालामध्ये नाही म्हणतात त्या प्रेझेंटेशनमध्ये बेसिक काही गोष्टी फक्त हायलाईट्स थोड्या मी करतो. कारण मला कल्पना आहे की आपण 3 मान्यवरांना ऐकायला यायला पाहतो आपण किती वेळ थांबायचं याचं भान ठेवून पण तरी 7-8 मिनिटं सहन करावं अशी रिक्वेस्ट आहे. मुळात हे शिक्षक दुष्काळ कशा कशाचा अहवालामध्ये नेमकं काय काय आहे आपल्या हातात अहवालाची प्रत आहे अनुक्रमणिकेचीच ही म्हणजे ही छोटी आहे काय काय आहे त्याची झलक होती. पुढची स्टेज जास्त महत्वाची की दुष्काळ नेमका कशा कशाचा जाणवला आम्हाला. एक म्हणजे फंडामेंटली आम्हाला जाणवलं तर स्वप्नांचा दुष्काळ जाणवला आहे म्हणजे एक वेळ बाकी कशाचाही दुष्काळ पडवू शकतो पण जर स्वप्नच नसतील तर दुष्काळावर काय तुमच्या या आव्हानावर मात करणं प्रचंड अशक्य मोठीतलं आव्हान आहे असं आम्हाला वाटतं. त्यामुळे ती सगळ्यात महत्वाची गोष्ट होती. बाकी रोजगाराचा आहे आर्थिक संधींचा आहे विकासाच्या मॉडेलच्या दृष्टीने म्हटलं तर तो प्रश्न आहे. पिण्याच्या पाण्याचा तर प्रश्न आहेच आहे. अन्नाचाही प्रश्न आहे. लहान मुलांच्या सुकडीचा प्रश्न आहे म्हणजे जे ज्या कारणासाठी मुलं शाळेत जातात ते कारण सुद्धा त्यांना थोडं पोहोचलंय असं अनेक ठिकाणी दिसत नाहीये. टू सम एक्सटेंट इथे प्रसारमाध्यम आहेत याचं भान ठेवून मी म्हणतोय पण काही बाबतीत दुर्दैवाने मला म्हणावं असं वाटतं की प्रसारमाध्यमांची भूमिका ही सुद्धा काही ठिकाणी खरंच अंतर्मुख करायला भाग पाडणारी की खरंच हे असं असणं गरजेचं आहे का भूमिका म्हणून. त्यामुळे काही बाबतीत आम्हाला थोडं असं वाटलं राट मानू नका हे असं स्पष्ट बोलतोय म्हणून पण जे जाणवलं ते मोकळेपणे सांगतो. आणि सगळ्यात फंडामेंटली दुष्काळ जसा एक स्वप्नांचा आहे तसा लोक लोकांनुरंजनवादी लोकांना आवडणाऱ्या निर्णयापेक्षा कर्तव्य कठोर निर्णय घेण्याला जे धाडस लागतं जे सरकारी पातळीला असेल जे समाजात असेल जे एनजीओच्या पातळीला असेल पण ते कन्व्हिन्स करायला धाडस लागतं लोकांच्या विरोधात जाऊन त्यांच्या हिताचा निर्णय तर त्या सगळ्या गोष्टींचा आम्हाला दुष्काळ जाणवला होता. नेक्स्ट जर म्हणजे आपण आजच्या परिसंवादाचं शीर्षक ठेवलं होतं की स्वप्न हरित मराठवाड्याचे जे पहिलं आपल्याला माहितीपट जो दाखवला गेला तो अत्यंत करुण होता. त्यामुळे प्रश्न पडला असेल की हे असं कसं काय तर ते जे पहिलं चित्र आहे ते बदलण्यासाठी काय करायला हवं यासाठी आज मान्यवर त्यांचे अनुभव आपल्याला सांगणार आहेत. हा भूतकाळ हा दुष्काळ जर भूतकाळ करायचा असेल हा जर इतिहास जमा करायचा असेल किंवा हा पुन्हा येऊ नये यासाठी पावलं उचलायची असतील तर बेसिकली काय काय करायला लागेल. एक म्हणजे आपली दृष्टिकोन प्रतिमा आणि मनोवृत्ती यामध्ये मुळात समाज म्हणून शहरातली असली ग्रामीण असली कोणताही भेद न करता म्हणतोय पण पहिले हा गोष्टी बदलवायला हवा. तरुणांमध्ये स्वप्न रुजवायला हवी ती जागवायला हवी त्यासाठी जे करायला लागेल ते आपण पहिलं करायला हवं आणि मग त्याच्यानंतर आपण सरकारकडून ज्या काही अपेक्षा असतील आपल्या त्या मागायला हव्यात. तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रिअल टाईम डेटा म्हणजे आज तंत्रज्ञान हे खूप लोकाभिमुख करण्याचं साधन ठरत आहे. अनफॉर्च्युनेटली अनेक ठिकाणी रिअल टाईम डेटा दिसत नाही. मुख्यमंत्र्यांना जे आम्ही सादरीकरण केलं त्या दिवशीपर्यंत जलयुक्त शिवार अभियानाची जी वेबसाईट सरकारची होती दुर्दैवाने त्या वेबसाईटवर झालेली कामं आणि अंडर कन्स्ट्रक्शन काम या दोघांची संख्या शून्य असं दिसत होतं. ते छायाचित्र सादरीकरणातून दाखवलं होतं. आता चित्र बदललंय म्हणजे त्या सादरीकरणानंतर निश्चित जे इमिजिएट सरकारने पावलं उचलले त्यात हाही एक मुद्दा होता पण रिअल टाईम डेटा मांडणं तो उपलब्ध असणं ही सध्याची अडचण आहे ती दूर करायला हवी. जिथे जिथे आम्हाला दुष्काळावर मात झालेली पाहायला मिळाली अशी अनेक गावं आम्हाला दिसली रिपोर्टमध्ये त्याचा यशोगाथा या शीर्षका अंतर्गत आम्ही स्वतंत्र सहभाग केलेला त्याचा समावेश केलेला आहे. त्यातलं एक सूत्र होतं जे बाईकराव साहेबांचा शब्द होता तो की अनुदान माणसाला नादान करतं. तर याचा अर्थ अनुदान नकोय का अशातला भाग नाही पण मुळात समाजातून काही इनिशिएटिव्ह यायला हवी त्या इनिशिएटिव्हमधून आपली एक मालकीची भावना निर्माण व्हायला हवी आणि त्याला सरकारकडनं काही पूरक गोष्टी घडू शकल्या तर तसं झालं तर त्याने अधिक चांगलं उत्तर तयार व्हायला मदत होईल. ही बेसिक आमची दिशा होती. नेक्स्ट स्लाइड. आम्हाला दुष्काळाच्या काही फॉल्ट लाईन जाणवल्या होत्या. या फॉल्ट लाईन आम्हाला गतिशा कळलेल्या नाहीत. जे मान्यवर आज पहिल्या वेळी बसलेले आहेत त्यांच्याशी बोलल्यानंतर आम्हाला लक्षात आलेल्या होत्या. म्हणजे जलसंधारणाकडे लक्ष दिलं जातं पण तुलनेने मृदासंधारणाकडे लक्ष दिलं जात नाही जे गरजेचं आहे. हा एक भाग होता. शेती ही शेवटी एक संस्कृती आहे ऍग्रिकल्चर आहे पण त्याचा वापर फार्मिंग असा जो व्हायला लागला तिथे शेतीची एक संस्कृती डिस्टर्ब झाली. हाच भाग पाण्याच्या संस्कृतीच्या बाबतीत म्हणजे जलसंस्कृतीच्याही बाबतीत दिसला की ती संस्कृती आपण गमावली इतिहासातून जे काही मध्ये
प्राचीन भारतापासून मध्ययुगीन भारतापर्यंत पाणी साठवून ठेवण्याची जी काही आपली संस्कृती होती त्याला आपण न्याय देऊ शकलो नाही पुढच्या काळात. त्यामुळे हा पुढचा भाग होता. त्यानंतर होता की हा मुद्दा अण्णांनी आम्हाला सुचवला होता, पण दुष्काळ रिटॅलिएट करण्याची क्षमता विकसित करायला हवी असते समाजामध्ये. मी तशी आर्थिक किंवा परिस्थितीजन्य क्षमता विकसित करायला हवी. आपण ती क्षमता विकसित करण्यात अपयशी पडलेलो आहोत. दुष्काळ संपवणं आणि दुष्काळाच्या तीव्रतेच्या झळा कमी करणं ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत. किमान पहिला टप्पा म्हणून त्या तीव्रतेच्या झळा कमी करण्यासाठी काही करता येईल का ह्याकडे आपण लक्ष देण्यात कमी पडलेलो आहोत. आपले उपचार हे म्हणजे आपले उपाय हे उपचारात्मक होते, ते प्रोॲक्टिव्ह नव्हते. आणि अजून एक भाग की गावांकडे लक्ष दिलं जातं जे जायलाच पाहिजे, पण शहरांना अकाउंटेबल करणं काही ठिकाणी शक्य आहे. म्हणजे गावांमधलं पाणी किंवा नैसर्गिक साधनसंपत्ती ही प्रामुख्याने शहरांकडे वळवली जाते, तर किमान पाण्याच्या बाबतीत तरी शहरं स्वावलंबी कशी होतील अधिकाधिक ह्याकडे जे लक्ष द्यायला आपण हवं होतं ते देण्यात आपण अपयशी ठरलोत. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आम्हाला पुरंदरे सरांनी सुचवलं होतं किंवा रादर लक्षात आणून दिलं होतं की जलसंधारण जलसिंचनाचा जो कायदा आहे तो 1976 साली तयार झाला, पण कुठच्याही कायद्याची अंमलबजावणी करायची असेल तर नॅचरली त्याला अधिनियम लागतात. अनफॉर्च्युनेटली ते आपण अजूनही करू शकलेलो नाही आहोत. तर अशा काही आम्हाला फॉल्ट लाईन जाणवल्या होत्या. मगाशी जसं म्हणालो की दुष्काळावर ज्यांनी मात केली त्यांची काही गणितातल्या भाषेतला शब्द लिस्ट कॉमन मल्टिपल लसावी आपण ज्याला म्हणतो तशी काही सूत्रं आम्हाला दिसली होती. एक पहिलं अनुदान माणसाला नादान करतं, दुसरं महिलांना कृषी प्रशिक्षण आणि महिलांचं सबलीकरण ज्या गावांमध्ये झालेलं दिसलं तिथे दुष्काळाच्या झळा कमी झालेल्या आहेत. त्यानंतर शेती हा व्यवसाय आणि शेती करणारे व्यावसायिक या दोहांचीही प्रतिमा जिथे चांगली होती तिथे मात करणं सहज शक्य झालं. शेतकऱ्यांनी अद्ययावत राहण्याचा, मार्केट काय चाललं आहे, जगात ह्या क्षेत्रात काय घडतं आहे, आपल्या आसपास काय प्रयोग चालले आहेत असा चौकसपणे जिथे जिथे प्रयत्न केला तिथे दुष्काळाच्या झळा कमी झालेल्या आम्हाला दिसल्या होत्या. आणि दोन गोष्टी राहतात, एक म्हणजे मातीचा कस सुधारणं आणि मृदा संधारण. म्हणजे जलसंधारण आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त ह्या दोन गोष्टींना ज्यांनी प्राधान्य दिलं होतं तिथे दुष्काळाच्या तीव्रता कमी झालेल्या आम्हाला पाहायला मिळाल्या होत्या. नेक्स्ट, या दृष्टीने शिफारसी काय काय आहेत आमच्या. आता आमची फंडामेंटल पहिली मागणी ही होती की क्लायमेट चेंजनंतर केंद्र सरकारने कोणत्याही कारणास्तव असेल पण क्लायमेट चेंज हा डिपार्टमेंट एक सुरू झालं होतं तशा पद्धतीचं 1896 साली जेव्हा महाराष्ट्रात दुष्काळ पडलेला होता त्यावेळेला 96 ते 98 या काळात शाहू महाराजांनी स्वतंत्र दुष्काळ निवारण खातं केलेलं होतं. जर आपल्याला 1972 पासून आत्तापर्यंत अनेक कारणांमुळे दुष्काळाच्या तीव्रतेचा सामना करायला लागत असेल तर त्याचा इंटिग्रेटेड अप्रोचने विचार व्हावा आणि त्याच्या निवारणासाठी स्वतंत्र दुष्काळ निवारण मंत्रालयाची स्थापना करण्यात यावी, ज्यामुळे समन्वय साधणं आणि वेगवेगळ्या डिपार्टमेंटना एकत्र आणणं आणि कॉर्डिनेशनने काम पुढे नेणं हे जास्त सोपं होऊ शकेल ही आमची कोर शिफारस होती. त्याच्या व्यतिरिक्त शहरी भागात प्रामुख्याने आणि एकूणच राज्यभरामध्ये किंवा रादर पुढे देशभरातही पण जलसाक्षरतेच्या दृष्टीने एक अभ्यासक्रम तयार करणं, त्याचे छोटे अभ्यासक्रम कोर्सेस चालू करणं, दुष्काळ निवारण, दुष्काळ, दुष्काळाचे परिणाम ह्या गोष्टीचा समावेश अभ्यासक्रमात करणं की ज्यामुळे सेन्सिटायझेशनला मदत करता येऊ शकेल हा पुढचा भाग होता. राजेंद्र सिंहजींनी एक मुद्दा सुचवलेला होता की आपल्या राज्यामध्ये नद्यांचं मॅपिंग करणं नितांत गरजेचं आहे. म्हणजे नद्यांचा मूळ प्रवाह कसा होता, त्याच्यात अतिक्रमणं कुठे झालेली आहेत, तर त्याचं मॅपिंग आपल्याकडे उपलब्ध नसेल तर ते व्हायला हवं, ते रिअल टाईम पद्धतीने व्हायला हवं. मूळ प्रवाह कसा होता, आत्ताची स्थिती कशी आहे याची दखल घेणारं ते मॅपिंग असायला हवं. त्यानंतर शेती हा आर्थिक गुंतवणुकीचा पर्याय करता येईल का याचा विचार व्हावा. याचा अर्थ जसं आपण कंपनीमध्ये शेअर्स घेऊ शकतो तशा पद्धतीने शहरातले अनेक तरुण जर शेतीमध्ये उतरू इच्छित असतील किंवा आर्थिक गुंतवणूक करू इच्छित असतील तर अशांमधला सेतू तयार करणारं मॉडेल, त्याचे काही फायदेसुद्धा इन्व्हेस्टमेंट करणाऱ्यालाही आणि शेतकऱ्यालाही होतील. आणि मग जो क्रेडिटचा मुहूर्त, म्हणजे शेतकऱ्याच्या हातात क्रेडिट कधी पोहोचतं आहे ह्याचा जो मुहूर्त चुकतो आहे अनेकदा, तर त्याला आपल्याला थोडं कमी करायला मदत होऊ शकेल का हा एक मुद्दा होता. आजवर जेवढ्या योजना सरकारने राबवल्या त्या सगळ्या योजनांचं तटस्थ पद्धतीने ऑडिट करून त्याची सद्यस्थिती काय आहे ह्याचा एक विचार व्हावा असं. अशा आणि बाकीच्या शिफारसी तुम्हाला स्क्रीनवरही पाहायला मिळतील किंवा आमच्या अभ्यास अहवालामध्ये 10वं प्रकरण आहे त्याच्यात तुम्हाला अधिक तपशीलवार पाहायला मिळतील. 4 टप्प्यांमध्ये बेसिकली त्या आहेत, सरकार काय करू शकतं, प्रशासन काय करू शकतं,
स्वयंसेवी संस्था काय करू शकतात आणि नागरिक म्हणून आपण काय करू शकतो अशा पद्धतीने हा विचार आम्ही मांडलेला होता. आणि आता मुद्दा राहतो की भारतीय समाजाचं एक व्यवच्छेदक लक्षण आहे की आव्हानं आल्याशिवाय आपण पेटून उठत नाही. गेल्या 2 वर्षामध्ये दुष्काळ हे अखंड भारताला जाणवलेलं आव्हान आहे ज्याच्या झळा सहन करायला लागलेल्या आहेत कुठच्याही ग्रामीण किंवा शहरी पार्श्वभूमीच्या निरपेक्ष. एक सेन्सिटायझेशन झालेलं आहे अशा स्वरूपाचं हे आव्हान आहे. याचा अर्थ आहे की देशाला एक करण्याची, राज्याला एका प्रश्नावर फोकस करण्याची टेक्निकली ही संधी पण आहे आता. म्हणजे या अर्थाने जर आपण मनुष्यबळ एकत्रित करू शकलो तर त्यातून पुढे काही करता यावं अशी बेसिक आमची थीमलाईन होती. आता मी तिन्ही मान्यवरांना विनंती करतो, आपल्याला खाली उतरायला लागलं होतं त्याबद्दल दिलगिरी, पण आपण आता व्यासपीठावर यावं आणि आता विचार सुरू करता येऊ शकतील. सर.